मी अरुण सरांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय डॉक्टर तात्याराव लहाने यांचा सर्वप्रथम सन्मान करावा. बरं, सन्माननीय आमदार साहेब कपिलजी पाटील यांचा. हां, मला हे मोठेपणाचं युद्ध माहिती होतं म्हणून मी आपलं सिनियरिटीप्रमाणे दोघांनाही विचारू इच्छितो. पहिला सन्मान डॉक्टर तात्याराव लहाने यांचा होईल. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. या माणसासाठी टाळ्या वाजवताना अजिबात कुचराई करू नका, जोरदार टाळ्या. पद्मश्रीचा किताब ज्यांनी अनेकांचे डोळे उघडले, 135,000 शस्त्रक्रिया, यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 135,000 शस्त्रक्रिया जिथं पैशानंही गणित नाही बिघडले. 18 ते 23 तासांचं काम लातूरचा हा पुत्र, MBBS इन ऑप्थल्मॉलॉजी, आपण म्हणजेच नेत्रमित्र. अनेक सामाजिक पुरस्कार आणि विक्रमांची नोंद केली. सगुण निर्गुण आपली लेखणी इस्पितळात सुद्धा त्याची नोंद झाली. मनुष्य सेवा, ईश्वर सेवा, 25 वर्ष एका गरीब कुटुंबातून असलेला हा संघर्ष, जोरदार टाळ्या लहाने सरांचा. नमस्कार. आज लावण सरांनी मला बोलवलं आणि कपिल पाटील साहेब माझे मित्र आहेत. आमदार जरी असली तर आम्ही दोघं अतिशय चांगले मित्र आहोत, त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल जे सांगितलं ते विसरून जा. तसा मोठा मनुष्य मी नाही आहे, असू शकत नाही आहे, कारण माझं नाव लहाने आहे आणि लहाने कधी मोठा असू शकत नाही. ते माझे मित्र आहेत त्यामुळे तसं म्हटले. पलीकडे राजा बसला आहे. हा राजा माझा मित्र आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तू ये. म्हणलं येतो. केतके बसला आहे अलीकडे, दीपक तुमचे सर बसलेत आणि तुम्ही सगळे विद्यार्थी आणि पालक, तुमच्या सगळ्यांना माझा नमस्कार. आत्ताच मी राजाला सांगितलं की 8वी 9वी 10वी हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या समोर मी पहिल्यांदा बोलतो आहे. कारण मी सरासरी आता म्हातारा माणूस झालो आहे आणि त्यामुळे थोडीशी म्हणजे 11वी 12वी MBBS वगैरे वगैरे पुढे बोलत असतो. पण मला त्यांनी सांगितलं की पालक पण आहेत म्हणून. आणि पाटील सर स्वतः म्हणजे मला असं वाटते मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर बोलतो आहे. याच्यापूर्वी आपल्या दोघांचं एकत्र फंक्शन झाले पण माझं भाषण कधी झालं नव्हतं. आणि तुमच्या सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठीचं भाषण करावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर मुंबईमध्ये तसं विद्यार्थ्यांना प्रेरणा असतेच, नसते असं फार कमी आहे. म्हणजे असतेच, त्यांना आईवडील असतात आणि आईवडील आपला मुलगा चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. आणि मी मुंबईच्या आईवडिलांना पाहिलं आहे की ते खूप वेळ देतात मुलांना, पण वेळ देत असताना त्या मुलांनी काय व्हावं हे त्यांनी ठरवलेलं असतं की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, हे सर्व आईवडिलांनी ठरवलेलं असतं आणि त्यात मग तो मुलगा वाढत असतो. तर तुम्ही सर्वजण तसेच वाढताय आणि मग आता 8वीत आहात. तर तुम्हाला आता 7वीतला एक माझा प्रसंग सांगतो. मी कामधेनू विद्यालय नावाच्या एका खेडेगावातल्या शाळेत शिकलो. पहिलीमधला तर माझा प्रसंग असा आहे की आमच्या गावात पहिलीची शाळा सुरू झाली आणि त्यावेळेस वर्गात 10 विद्यार्थी लागायचे. तिकटे नावाचे गुरुजी होते ज्यांचे पहिले शिक्षक. तर मी गावामध्ये आपलं ते चड्डी घालून शेतीत काम करत होतो. खेडेगावात कमी मुलं होते तर मी तितक्याच 6-1 वर्षाचा असावा म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं की याला शाळेमध्ये तुम्ही घाला. तर माझे वडील म्हणले शेती कुणी करायची. तेव्हा आले ठीक आहे, शेती करून येऊ द्या. जे तुम्ही सर्वजण 10 जूनला जाता शाळेमध्ये, मी 10 जूनला 10वीपर्यंत कधीच शाळेत नाही गेलो. माझी शाळा सुरू व्हायची 15 ऑगस्टला, कारण पेरणी, खुरपणी, कोळपणी तुम्हाला कळतं का नाही मला माहीत नाही. ही पिकात असतं, पिकं जे आपण पेरतो त्याच्यात हे सगळं करावं लागतं. ते संपल्यानंतर मग मी शाळेत जायचो. 15 ऑगस्ट मात्र मी कधी चुकवला नाही, मी जायचो 15 ऑगस्टला.
असा माझा शाळेमध्ये मी पहिली दुसरी चौथी चौथीला बोर्ड परीक्षा होती. त्या परीक्षेत मी कारेपूर म्हणून जे गाव होतं तिथं पहिला आलो होतो. त्यानंतर पाचवीत गावातच शाळा होती तिथे पण मी असंच जात होतो. पण सकाळचा जो वेळ आहे माझा तो मी गुढे राखायचो. म्हणजे माझ्या गावाकडच्या भाषेत म्हशी गाई बैल, तुमच्या भाषेत गुढे हे राखायचो मी. आणि तिथे सुकणी नावाचं गाव होतं, तिथून शिक्षक यायचे बोंडगे गुरुजी. ते दिसले की मी आपलं ते सगळे गुढे बांधायचो आणि शाळेत जायचो. हा माझा रोजचा उपक्रम होता. तर सातवीमध्ये म्हणजे तिथपर्यंत सातवीच्या वर्गापर्यंत माझा अभ्यास हा एकच माणसं माझ्यावर असायचा, तो म्हणजे सूर्याचा प्रकाश. रात्री माझ्याकडे चिमणी घेण्यासाठी राकेल नव्हतं किंवा गोडेतेल नव्हतं किंवा लाईट नव्हता. त्या गावामध्ये लाईट नव्हता. लाईट आला तेव्हा मी MBBSला लागलो होतो, तेव्हा तो लाईट आला गावामध्ये. तोपर्यंत लाईट माझ्या गावात नव्हता. म्हणजे सूर्याच्याच प्रकाशात सर्व माझा अभ्यास असायचा. पण पहिली ते दहावी मी वर्गातला पहिला नंबर आणि शाळेचा पहिला नंबर कधीच सोडला नव्हता. आणि मी अभ्यास जे करायचो तर अभ्यास गुरांच्या मागे असायचा. गुरं राखता राखता पुस्तक वाचायचो. त्याचा एक निश्चित फायदा व्हायचा की ते जे अभ्यास व्हायचा तो एकदम पाठ होऊन जायचा मला. आणि पाठ झाल्यानंतर मला कविता पाठवायच्या, संपूर्ण कविता पाठ होत्या, धडे पाठवायचे. त्या काळामध्ये एक धडा होता, चिंगी महिन्याची झाली नाही तोच पाठ होता मला. बाकीच्या सर्व कविता पाठ असायच्या, कारण गुराच्या मागं बाकी काही नसायचं, फक्त अभ्यासच असायचा. आणि मग आठवीमध्ये सातवीमध्ये एक बोर्डाची परीक्षा आली, याचे स्कॉलरशिपची परीक्षा आली. 120 रुपये मिळायचे. तर मला शिक्षक होते शहाजीराव गुरुजी म्हणून, ते म्हणाले बस तू परीक्षेला. परीक्षेला मी बसलो. आपल्याकडे काय करतात मुलं की अशा परीक्षेचा कंटाळा करतात. बसल्यानंतर त्याचे फायदे निश्चित असतात. मी परीक्षेला बसलो त्यावेळेस लातूर जिल्हा नव्हता, उस्मानाबाद जिल्हा होता एकच. त्या जिल्ह्यात मी पहिला आलो. मार्क मिळाले सगळ्यात जास्त, पण 120 रुपये मिळाले. माझ्या आयुष्यातली ती पहिली कमाई होती, कारण मला फक्त 1.5 एकर जमीन होती. त्यात 4 बहिणी, 3 भाऊ, आई आणि वडील, या सर्वांचं पोट भरणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मी रविवारी मजुरी करायचो. मजुरी म्हणजे दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करणे, त्याला मजुरी म्हणायचं. त्यावेळेस 1 रुपया मिळायचा, 1 रुपया. महिन्यामध्ये 4 रुपये मिळत असत मला. आणि त्याच्यावर मी माझं काम करत असे. मला सातवीपर्यंत पेन नव्हता. आजही मला पेनचं खूप अट्रॅक्शन आहे. समजा मला कोणी पेन दिला, मी त्याला नाही म्हणत नाही. सातवीत जेव्हा 120 रुपये मिळाले तेव्हा मी पहिला पेन विकत घेतला. तोपर्यंत माझ्याकडे पेन नव्हता, बोरू होता. बोरू शाईच्या दौतीत बुडवायचं आणि त्यांनी ते लिहायचं. पण स्कॉलरशिपने एक निश्चित झालं की माझं नाव, त्यावेळेस मराठवाडा नावाचा पेपर होता, त्या पेपरमध्ये छापून आलं आणि मी एका पुंडलिकराव लहानेंचा मुलगा आहे हे लोकांना माहिती झालं. म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा ही आपल्यासाठी खूप फायद्याची असते. ती आपण दिली तर आपल्याला एकतर कॉन्फिडन्स येतो आणि आपण किती आपलं नॉलेज आहे हे आपण स्वतः टेस्ट करू शकतो. म्हणून अशा स्पर्धा परीक्षा असतील, पासच व्हावं असा नियम नाही, पण द्याव्या निश्चित. त्यामुळे आपलं ज्ञान वाढतं. अभ्यास एक अशी गोष्ट आहे की आपण अभ्यास कसा करतो. आजकालची मुलं, सरांनी सांगितलं की मोबाईलचं तुम्हाला फार ज्ञान आहे. त्याचे किती फायदे आहेत? त्याचे फक्त तोटे आहेत. मोबाईलचा एकही फायदा नाही. फक्त एकच फायदा आहे की काही अडचण आली, कुठं अपघात झाला, तर अशा वेळेस आपल्या घरच्यांना संपर्क करणे, एवढा एकच फायदा आहे. बाकी मोबाईलचे तोटेच तोटे आहेत. आणि मग आता तर त्याच्यावर गेम आले आहेत. आपलं IQ कमी करण्याचं काम मोबाईल करतं. आपलं जे इंटेलिजन्स आहे ते कमी करतं. मग आपण आता अभ्यास कसा करतो? एकतर आपण अभ्यास करतच नाही,
परीक्षा जवळ आली की आपण अभ्यास करतो. परीक्षा जवळ येईपर्यंत अभ्यास करत नाही. रोजच्या रोज अभ्यास करणं आता बंद झालं आहे. पण तुम्हाला खरंच पुढे आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर विज्ञान सांगतो. तुमच्या क्लासचं नाव वैज्ञानिक आहे. विज्ञान काय? समजा तुम्ही पुस्तक वाचलं, एक पेज वाचलं आणि डोळे बंद केले, किती आठवतं? कितीही हुशार मुलगा असेल तरी त्याला त्याच्यावर असेल तर आकृती दिसेल, एखादं मोठं कुठल्या पॅरेग्राफचं नाव दिसेल किंवा एखादं मधलं काहीतरी तो पॅरेग्राफचा पूर्ण अर्थ समजेल. तर ते एक वेळेस वाचल्यानंतर आपला मेंदू 15% ग्रास करतो. किती टक्के? 15%. मग आता आपलं म्हणतो की आवृत्ती, एक आवृत्ती द्या, दोन द्या, तीन द्या, असं पूर्वज आपल्या अगोदर सांगायचे. का? त्यांना हे विज्ञान माहीत नव्हतं, पण त्यांना तंत्र माहिती होतं. मग आता हे अभ्यास करत असताना आपण तोच जो पान आहे आपण वाचल्यानंतर बंद करा, डोळे बंद करा आणि आठवा. आठवत असताना डावीकडचं पान असेल तर तुम्हाला आठवेल की तिथे काय लिहिले, तिथे काय लिहिले, तिथे काय लिहिले, त्याच्यापुढे काही आठवत नाही. मग पुन्हा वाचा तेच पान. वाचत असताना काय होईल? तुम्ही आठवून पाहिलं आहे म्हणजे काय केलं? स्टिम्युलेशन ऑफ द ब्रेन. तुम्ही मेंदूला स्टिम्युलेट केला आहे. कसा? की बाबा मला हे आठवत नाही आहे. मग काय करतो? ग्रास्पिंग पॉवर ज्यावेळेस मेंदूची त्यावेळेस 5 पट होते. किती पट? 5 पट. पण कधी व्हायला लागली? आठवून पाहिलं तर. आठवून परिषदच पाहिलं तर 15% ज्ञान असतं, फार जास्त नसतं. आणि मग जेव्हा सेकंड टाईम तुम्ही ते वाचाल त्यावेळेस तुम्ही ते ग्रास्पिंग पॉवर तुमची वाढल्यामुळे 45% लक्षात राहतं, 45% सेकंड टाईम. आणि मग हे ज्ञान आहे तुमचं. पण आता हे सर्व लक्षात राहणं शक्य नसतं. पण आता लक्षात राहावं म्हणून आपण काय करतो? आपल्याकडे सध्या पेन घेऊन त्याच्यावर रेघा मारायची फार सवय आहे. पेन घेतो आपण आणि त्याच्यावर रेघा मारतो. आणि मग काय होतं? पहिली आवृत्ती लाल पेन, दुसरी आवृत्ती हिरवा पेन, चौथी आवृत्ती पिवळा पेन, अशा सगळ्या लाईननी आपण त्याच्यावर ओढतो. मग याचं काय होतं? आपला मेंदू काय घेतो? आपला मेंदू, आपण कॉम्प्युटर पाहतो ना, डॉट घेतो. डॉट, डॉट म्हणजे काय? अशी भाषा आहे की त्याला इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा जगातली कुठलीही भाषा कळत नाही, फक्त डॉट कळतात. आणि ह्या डॉटनी त्याचं अकुमुलेशन नॉलेजचं होतं आणि मग त्याचं विश्लेषण होतं. आणि त्यामुळे त्या पानावर जर तुम्ही 3 कलर टाकले तर ते पान तुम्हाला परीक्षेत किंवा आयुष्यात आठवत नाही. का? कारण मेंदू कन्फ्यूज होतो, कन्फ्यूज. आणि समजा तुम्हाला ते पान पाहिजे असेल तर त्यावर एका पानावर जास्तीत जास्त 3 ते 5 रेघा वाढा. 3 ते 5 एकाच रंगाच्या, रंग बदलता कामा नये. आणि त्याही लिहिलेल्या अक्षरावर ओढू नका. त्या वळल्या त्याच्यावर, आपण वर रेग ओढतो त्याच्या, तर ते मेंदू लक्षात ठेवत नाही. आणि म्हणून जे मुद्दे तुम्हाला माहिती पाहिजे त्या मुद्द्याच्या खाली रेष वडा. ती रेष 1 फुटपट्टी घेऊन वडा, सरळ असावी. तशी ओढल्यानंतर पुन्हा डोळा बंद करा आणि मग आठवा. जेव्हा तुम्ही आठवाल तर त्यावेळेस तुम्हाला जितकं नॉलेज पाहिजे ते सर्व तुमच्या मेंदूने ग्रास्प केलेलं असतं. पण कधी? एक वेळा डोळा बंद करून वाचल्यानंतर. तिसऱ्यांदा वाचायची गरज नाही. पुन्हा तुम्ही दुसऱ्या पानावर जाऊ शकता आणि त्या पानालाही असंच वाचा. वाचा, डोळा बंद करा, पुन्हा एकदा वाचा. मग अभ्यास करण्याची जर अशी पद्धत ठेवली तर तुमचा जो अभ्यास आहे कमी दिवसामध्ये पण जास्त नॉलेज तुम्हाला येऊ शकतं. पण आपल्याकडे, आपण आपल्या स्वतःच्या मेंदूत काय ठेवलं आहे हे पाहत नाही. आणि समजा आपलं काही विचारलं असेल, काही नॉलेज पाहिजे असेल, तर आपण लगेच गुगल काढतो आणि गुगलवर बघतो. किंवा
काही करायचं असेल बेरीज वजाबाकी मोबाईल वापरतो. असं केल्याने या वयामध्ये आपल्या मेंदूची जी जडणघडण व्हायला पाहिजे ती होत नाही आणि म्हणून याचा वापर करू नका. जे वापर करायचा आहे तो आपल्या मेंदूचा वापर करा आणि तो तुम्ही केला तर येस हमकास येतं पण तो केला पाहिजे. हे बघा अभ्यास कसा आहे त्याची एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सातत्य. तो अभ्यास सातत्याने केला पाहिजे. आपल्याकडे सातत्य कसं असतं शेवटचे 2 महिने किंवा 1 महिना तेवढ्या दिवसामध्ये मला सांगा आपण रोज जेवण करतो का करतो हो. मग एकदाच जेवा ना कधीतरी संध्याकाळी एकदा जेवा किंवा सकाळी एकदा जेवा चालतं का असं. तसं चालल्याने आपलं शरीर चालत नाही तसंच मेंदूचं आहे. एकदाच सर्व गोष्टी मेंदूत दिल्या तो कन्फ्यूज होऊन जातो आणि त्यामुळे परीक्षेमध्ये मार्क कमी पडतात आणि मग आईवडील म्हणतात खूप हुशार होती ती पण बहुतेक मास्तरांनी मार्क दिले नाहीत मास्तरामुळे तिला कमी मार्क पडले किंवा मग कोणाला तरी आपण असं त्याच्यात एक सांगतो याच्यामुळं काही झालं पण तसं झालेलं नसतं. कारण विज्ञान जे सांगतं त्या विज्ञानाप्रमाणे आपण केलेलं नसतं आणि ते नाही केल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी 10वीत आलो आजारी पडलो फार आजारी पडलो टायफॉइड झाला आणि मला शिक्षकांनी सांगितलं परीक्षा द्या. 3 महिने परीक्षा शाळेमध्ये गेलो नव्हतो त्यावेळेस हायर मॅथ होतं. हायर मॅथमध्ये प्रमेय असायचे प्रमेय आणि एक 25 मार्काचा प्रश्न यायचा 10वीला. किनगाव नावाचं सेंटर होतं तिथं गेलो मी आणि हायर मॅथचा पेपर होता तो देत होतो तर प्रमेय आला होता 25 मार्काचा तो मी अटेंड केला नव्हता. मला त्यातलं काहीही माहीत नव्हतं. त्या परीक्षेचे सेंटरचे इन्चार्ज हे माझ्या शाळेचे हेडमास्टर होते. इन्व्हिजिएटर जे माझ्या वर्गावर होते ते माझे वर्गाचे जे क्लास टीचर होतात ते होते आणि गुरुजी होते माझे बोंडगे म्हणून. त्यांनी तो प्रश्न सोडवला आणि त्या शिक्षकाच्या हातात आणून दिला. त्यांनी सांगितलं की तात्याराला येत नाही त्यांना हा प्रश्न लिहायला सांग. ती कॉपी मी घेतली माझ्या खिशात ठेवली. गार्डिंगचे टीचर आले ते म्हणाले तुम्ही आता लिहा ते जे काही लोक अहमदपूरचे होते येऊन गेले आहेत तू ती कॉपी लिहून टाकत. मी खूप विचार केला लहान होतो 10वी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही सगळे 8वी 9वी 10वीचे आहात. 10वी म्हणजे लहान असतो मनुष्य फार मोठा नसतो फार ज्ञान असतं असं नाही. पण आयुष्यात कॉपी किंवा चुकीच्या गोष्टी किंवा खोटं बोलणे ह्या कधी केलेलं नव्हतं. मग खिशामध्ये कॉपी होती तरी मला घाम आला होता न लिहिता. मी ठरवलं ही कॉपी लिहायची नाही. ती कॉपी खिशात होती शिक्षक लिहा म्हणत होते मी न लिहिता माझी परीक्षा पेपर देऊन टाकला आणि बाहेर आलो. मला शिक्षकाने विचारलं तुम्ही लिहिली का. म्हणलं सर मी नाही लिहिली कॉपी. निकाल लागला मी मराठवाड्यामध्ये 10वा आलो. जी मुलगी पहिली आली तिचं नाव होतं आशा मनमत निला. तिला माझ्यापेक्षा फक्त 23 मार्क जास्त होते. ती मराठवाडा त्यावेळेस डिव्हिजन होते असे ती पहिली आली होती. मी ती कॉपी लिहिली असती तर मराठवाड्यात पहिला आलो असतो पण तात्याराला आणि नक्की झालो नसतो. कारण ते होण्यासाठी एक निश्चित लागतं की माझी जी इमानदारी आहे मला जे असं करायचं नव्हतं ते मी केलं नाही. ती मुलगी पुढे काय झाली हे मला माहिती नाही पण मी मात्र इतके मार्क पडल्यामुळे गावातले सर्व शिक्षक माझ्या वडिलांच्याकडे आली आणि त्यांनी वडिलांना सांगितले ह्याला तुम्ही कॉलेजला पाठवा. मग कॉलेजला पाठवा म्हटल्यानंतर वैद्यनाथ कॉलेज म्हणून एक कॉलेज होतं तिथली 7 मुलं MBBSला लागली होती तर त्यांच्याकडे 20 मुलांची बॅच केली होती हुशार मुलांची आणि त्यांना राहण्यासाठी हॉस्टेल जेवण पुस्तकं मोफत देणार होते आणि मी 10वा होतो म्हणजे मला तिथं ॲडमिशन नक्की मिळणार या बॅचमध्ये म्हणून मी त्या कॉलेजमध्ये गेलो. त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे देशपांडे नावाचे सर होते VB देशपांडे झुलाजी शिकवायचे. तर त्यांनी आमची 20 मुलांची जे मेरिटचे फर्स्ट 20 मुलं बोलवून घेतले मी पहिलाच होतो आणि आमची परीक्षा घेतली. काय परीक्षा? एक झुलाजीचं पुस्तक दिलं
ते सांगितलं हे वाचा. मला सांगा ही परीक्षा कोणाची घ्यायची असते? नवीन पाचवीमध्ये इंग्रजी शिकत असलेल्या मुलाची शक्य आहे, पण त्यांनी माझी घ्यायची ठरवलं, सगळ्यांची 20 मुलांची. माझ्यासमोर पुस्तक दिलं, मी ते वाचा सुरू केलं. तुम्ही पाहत असाल माझे प्रोनाऊन्सिएशन्स हे खेड्यातले आहेत. मी इथं 25 वर्ष राहिलो पण मी माझ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये बदल केला नाही. पण समजा मी डोळ्याच्या डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये बोलतो आहे, इंग्रजीत बोलतो कारण तो शिकलो आहे, मी कधी शिकलो सांगतो तुम्हाला. मग तिथे वाचत असताना त्याच्यामध्ये स्टमक नावाचा शब्द होता, स्टमक. माझे टीचर कामधेनू विद्यालयामधले स्टमच म्हणायचे त्याला, च त्याला क म्हणावं लागतं हे काय मला माहिती नव्हतं. मी वाचलं स्टमच, ते म्हणजे गेट आउट, मला कळेच ना म्हणलं काय झालं. ते म्हणले तुम्हाला वाचता येत नाही, तुम्ही मेडिकलला कसे जाणार? शिक्षकाचं हे काम नाही, अशा वेळेस आधार देणं त्याचं काम आहे. त्यांनी मला बाहेर काढलं, मेरिटचा विद्यार्थी पहिला मराठवाड्यात 10वा. मी बाहेर आलो त्यावेळेस लोखंडाची पेटी होती, त्याला आम्ही संदूक म्हणायचो. आता तिथे शिकणं माझं शक्य नव्हतं. मी आपलं पेटी उचलली आणि गावाकडे, त्यावेळेस साधं ट्राउझर आणि शर्ट होतं, पवनी नावाचा कपडा असायचा. तर काळे नावाचे सर भेटले मला, ते म्हणले का जात आहे? म्हणलं सर मी शिक्षण घेऊ शकत नाही, पैसे नाहीत माझ्याकडे, माझा नंबर नाही लागला. ते म्हणले चला मी सांगतो. जावळे नावाचे प्राचार्य होते, त्यांना सांगितलं, ते माझे देशपांडे कोणाचं ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांना काही आपला प्रवेश देता येणार नाही. माझा प्रवेश थांबला. ते म्हणले तुम्ही काम करता का? म्हणलं हो. ते म्हणले आपण एक नवीन कॉलेजची जागा घेतली आहे, तिथं झाडं लावले आहेत, कमवा आणि शिका योजना आहे म्हणे, रोज तुम्ही झाडाला पाणी घाला 50 घागडी, तुम्हाला आम्ही 30 रुपये देऊ. बोललो चांगली गोष्ट आहे. आणि मग PUC आणि फर्स्ट इयर 2 वर्षे रोज सकाळी 5 वाजता 5:30 वाजता उठायचं, 50 घागडी पाणी घालायचं त्या झाडांना आणि 7 वाजायच्या वर्गाला जायचं. असं करून मी PUC आणि फर्स्ट इयर शिकलो. फर्स्ट इयरची परीक्षा दिली, चांगले गेले माझे पेपर. आणि ज्या घरी राहत होतो, पा कसा विरोधाभास असतो लक्षात ठेवा तुम्ही, कंडक्टर होते ते, त्यांची तर घर होतं, तिथं मी किरायाने राहायचो. त्यांची मुलगी होती कंडक्टरची, ती 10वीत होती. मला असं वाटलं की ही मुलगी ह्यांनी आपल्याला दिली तर आपलं शिक्षण होईल. मी त्यांच्याकडे गेलो, मी त्यांना सांगितलं तुमची मुलगी मला द्या, माझ्या तिचं लग्न करा आणि माझं शिक्षण करा. ते म्हणाले ठीक आहे. तिचे वडील म्हणजे आजोबा हे त्या गावचे पाटील होते, ते घोड्यावर बसून माझ्या गावात आले. तर गावातले तुम्ही किती जण आहात मला माहीत नाही, पण आपल्या गावात सर्व लोक आपल्यावर खूप प्रेम करतात, तसंच माझ्या गावात पण होतं. त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. ते जसे आले गावात, त्यांनी सांगितलं अरे ते पुंडली कुठं राहतो, माझ्या वडिलांचं नाव घेऊन. ते म्हणजे त्याला झोपडी आहे, तुम्ही तो घोड्यावर आलात, मग तुमची मुलगी नात आली तर दुसऱ्या दिवशीच मजुरीला जाईल, देता कशाला? गावातलं प्रेम प्रत्येकावर असंच असतं, खूप प्रेम. प्रेमाने सांगितलं, बिचारं घोडा घेऊन परत गेलं, ते घरी आलंच नाही. मग माझं काही लग्न झालं नाही. मग वडील म्हणले आता शिक्षण पॉसिबल नाही, शिक्षण काही होऊ शकत नाही, तर शेतामध्ये काम करा. फर्स्ट इयर नंतर शेतात काम सुरू केलं, निकाल लागला. काळे सर ज्यांनी मला हे काम दिलं, माझ्या गावात जायला आजही रस्ता नाही. आता माझे वडील वारले होते, सगळे मंत्री आले, मोठे मोठे लोक आले, त्यांना कळालं आत्ता की माझ्या गावात जायला आजही रस्ता नाही आहे, पायवाटच आहे, आणखी गाडी जात नाही माझ्या गावात. तर त्या रस्त्याने जाता येत नाही म्हणून ते सायकल घेऊन आले परळीहून 25 किलोमीटर. मी त्यांना पाहिलं, म्हणलं हे काळे सर आहेत, म्हणजे माझा रिझल्ट चांगला असणार. ते आले, त्यांनी मला सांगितलं की हे बघ, तू मराठवाड्यात 10वा आलास आणि तुझा MBBSला नंबर लागला. आणि मी MBBSला चांगल्या मार्काने पास झालो होतो, औरंगाबादला माझा नंबर लागला, पण पुढे शिक्षण कसं शिक्षण करणार? म्हणजे तिथेही माझ्याकडे पैसे नव्हते. मग मी ठरवलं की काही ना काही केलं तर पाहिजे. जेवत असताना मी पाहिलं की काही श्रीमंताची मुलं आपली चपाती असते ना पोळी, तिच्या कडा काढून टाकायची आणि मधलीच पोळी खायची. मला असं का करता?
म्हणजे खूप कडक आहे, आम्ही खात नाही ते. मी मला एक मेस करतो मी, तुम्ही जेवा माझ्याकडे आणि मी मोफत जेवेन. ते माझे ठीक आहे. 7 मुलं मला जॉईन झाले आणि मग मी मेस सुरू केली. ती मेस मी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरपर्यंत मेस चालवत होतो. सकाळी स्वयंपाक करायचो, दुपारचा पण, आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचो आणि 7 मुलांना जीव घालायचो. पुस्तक मात्र MBBSचं एकही पुस्तक मी कधी विकत घेऊ शकलो नाही. लायब्ररीमध्ये जाऊन बसायचो, नोट्स वहीवर काढायचं आणि तीच पुस्तक परत द्यायचं. एकच पुस्तक मला मिळायचं घरी वाचायला, ते घेऊन जायचं. असं फोर्थ इयरपर्यंत केलं. आणि जेव्हा फोर्थ इयरला आता अपियर होणार, तेव्हा मला सांगितलं की माझ्या भागात आमदार होते रघुनाथराव मुंडे म्हणून, ते तुम्हाला भेटायला आले. म्हटलं का भेटायला आले? त्यांच्याबरोबर किशनराव देशमुख पण दुसरे आमदार होते, अहमदपूरचे आमदार होते, दोघंही आले मला भेटायला. माझ्याकडे माझ्या ह्याच्यात गादी नव्हती. मला मी 17 झोपत होतो, मला गादी घेता आली नाही कारण तितके पैसे माझ्याकडे नव्हते. मग ते आले, त्यांना काटोर बसवलं. तर म्हटलं कसं काय आला आहे? म्हणलं काय नाही, असंच आलो वगैरे. मग पुन्हा येऊन सांगितलं पाहुणे येऊन आलो. म्हटलं कुणाकडे? मी तुमच्याकडे. मग मुलगी कुणाची आहे? ते म्हणे आमदारांची मुलगी आहे. म्हटलं गडबड झाली तुमची. म्हटलं माझ्याकडे काही नाही आहे, शेती नाही आहे, मी गरीब आहे, झोपडीत राहतो. आणि तुम्ही कसं देणार म्हटलं मुलगी? तुम्ही आमदार आहात, कंडक्टरनी मला मुलगी दिली नाही, तुम्ही तर आमदार कसं देणार? ते म्हणलं नाही आम्हाला द्यायची आहे. चांगली होती ते. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला द्यायची आहे तर तुम्ही माझ्या घरी जा. घरी तुम्हाला पटलं किंवा द्यायची आहे तर तुम्ही द्या, एकुलते एक मुलगी. पण काही माणसं खूप चांगली असतात, जसं आता आमदार साहेब आहेत, कपिल पाटील साहेब आहेत, त्यांना समाजाचं ज्ञान असतं. आणि त्या आमदारांनी मला ती मुलगी दिली. लग्न पण झालं, थर्ड इयर थर्ड टर्म परीक्षा. पण ते माझ्याबरोबर राहिले नाहीत. म्हणजे आपलं निश्चित लक्षात ठेवा की काही म्हणलं, विज्ञान जरी म्हणलं तर नशीब असतं. माझ्या डोळ्याच्या पेपरच्या दिवशी ते मुंबईत वारले. म्हणजे त्यांचा तसा मर्डर झाला मुंबईमध्ये आमदार असताना, आणि ते वारले. आणि डोळ्याचा पेपर मला देता आला नाही, मी नापास झालो. आता मी डोळ्याचा डॉक्टर आहे पण डोळ्याच्या विषयात नापास झालेला मनुष्य आहे. म्हणून नापास झालं म्हणून माणूस मोठा होत नाही हे नक्की समजू नका. नापास जरी झालं तरी यश नक्कीच मिळतं. दुसऱ्या वेळेस मी पास झालो आणि आता डोळ्याचा डॉक्टर आहे. पण डोळ्याचा डॉक्टर आहे आता सांगितलं एवढे एवढे ऑपरेशन झाले. असे होत नसतात ऑपरेशन, त्यासाठी खूप मेहनत लागते. आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण यशस्वी होतोच, फक्त एकच वेळ लागतो आणि तो वेळ आपली द्यायची इच्छा. आपल्याकडे इच्छाशक्ती पाहिजे. मी आंबेजोगाईला रुजू झालो होतो तेव्हा माझ्याकडे पेशंट यायचेच नाही डोळ्याचे. आमदारांचा जवळ असल्यामुळं लोक मला मुंडे म्हणायचे आणि दुसरेच पेशंट यायचे. मग मी कॅम्प सुरू केले आणि घाटनांदूरच्या कॅम्पला गेलो. ज्या प्रसंगाने मला तात्याराला हानी केलं तो हा प्रसंग आहे. तिथे बिराजदार नावाचे डॉक्टर होते, त्यांच्याकडे 10 पेशंट आले. म्हणलं बाकीचे पेशंट? त्यांनी सांगितलं की नंदागोळ नावाचं गाव आहे, त्या गावातल्या एका पेशंटचं ऑपरेशन झालं होतं, तो पेशंट मेला आणि म्हणून या भागातले लोक डोळ्याचं ऑपरेशन करूनच घेत नाहीत. त्याचा मी अभ्यास केला तर त्यांच्या डोळ्यामध्ये काचबिंदू झाला होता. आपल्याकडे गावाकडे असतं ते मारुतीचं मंदिर, त्याच्यात ते बसले, डोकं दुखतं आहे म्हणून त्यांनी त्या मंदिरावर डोकं आपटलं. मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि वारले. पण गेलं ते डोळ्यावर. मग म्हणालो चला आपण त्या गावात जाऊ. आम्ही त्या गावामध्ये गेलो, सरपंचांना भेटलो. म्हणलं असं असं मी डोळ्याचा डॉक्टर आहे, आपल्या गावामध्ये लोकांना अंधत्व आलं आहे समजलं. इतकं म्हटल्यानंतर त्यांनी दगड घालायला सुरू केले आणि 10 किलोमीटर आम्ही पळून आलो. पण मी सोडलं नाही, मी ठरवलं की नाही आपण केलं पाहिजे. त्या गावात एक चंद्रभागा नावाची माझ्या गावची मुलगी दिलेली आहे, तिथे गेलो, तिला भेटलो. तिचे सासरेच आंधळे होते. तर त्यांना म्हणालो काय मामा कसे आहात तुम्ही? काय नाही म्हणले, जीवन खराब आहे, कुत्रे जेवतात माझ्याबरोबर, आंधळा झालो आहे. म्हणलं चला ऑपरेशन करू. ते म्हणले घेऊन जा पण ते मरतं आहे म्हणे,
मेल्यास मला ह्या गावात आणून सोडा. म्हणजे मी ते आपण म्हणतो ना आपल्या पुराणात यम, यम डॉक्टर होतो पण यम म्हणून आलो त्यांना घेऊन जायला. त्यांना घेऊन गेलो, त्यांचं ऑपरेशन केलं, त्यांना घरी आणून सोडलं, दिसायला लागलं. दुसऱ्या दिवशी त्या भागामध्ये जे लोक अंध होते असे 30 लोक एकदाच ॲडमिट झाले. त्यांचे ऑपरेशन्स केले, मी त्यांना दिसायला लागलं आणि त्यानंतर लोक समजायला लागले की हा चांगला डवळ्याचा डॉक्टर आहे. पण मेहनत लागते, दगडं खावी लागतात माणसाला, ते खाल्लं तरच मग यश येतं, असं यश येत नाही. आणि म्हणून आपला यशस्वी व्हायचा असेल तर त्याच्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची असते, हार्डवर्क. आता हार्डवर्क म्हणजे काय त्याचं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तुम्हाला फिजिक्स आहे का? नेसंट ऑक्सिजन आहे, कळतो? दुर्डी माहीत आहे का? दुर्डी वेस्ट पेपर बास्केट इन युअर लँग्वेज माहीत आहे ना? तिला छिद्र असतात बघा, है ना? त्या दुर्डीमध्ये छिद्र असतात सगळे. आपण त्याच्यामध्ये कधी पोळ्या वगैरे ठेवतो, पाहिली आहे दुर्डी? तर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असेच पलीकडचे शिक्षक आहेत ना बसलेले तुमचे, कीर्तनकार, चांगली शिक्षक, ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते. त्यांनी सगळे विद्यार्थी बोलावून घेतले आणि त्यांनी ती छिद्र असलेली दुर्डी त्यांच्या हातात दिली आणि सांगितलं त्या नदीचं पाणी भरून घेऊन या दुर्डीमध्ये. तर सर्व मुळे म्हणाले काय शिक्षक, म्हणजे ते कीर्तन करून वेडा झाला असं काही तर झाल्यासारखं झालं. मग कसं काय येईल दुर्डीमध्ये पाणी? मग ते गेले काय जण, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये काही टाकायचं नाही, न टाकता घेऊन यायचं, म्हणजे प्लॅस्टिक टाकू नका, काही टाकू नका, पण दुर्डी भरून घेऊन या. मग ते गेले घ्यायला. मग थोड्या वेळाने काही नाही, दुर्डी भरून बघितली वर पाणी येत नाही मध्ये, पुन्हा काही जणांनी बघितली पाणी येत नाही मध्ये. मग काय थोड्या वेळाने आले, 2 तासाने आले, 3 तासाने आले, सकाळी 9 सांगितलं होतं, म्हणजे 5:30 भेटू आपण. मग 5:15 हे गेले तिथे, ते म्हणाले आले का सगळे? ते म्हणले आले सर. आणलं का पाणी कोणी? नाही म्हणले सर. कसं पाणी येणार? छिद्र असले दुर्डीला कधी पाणी येत असतं का? येऊ शकत नाही. मग म्हणाले मोजा. तर 99 होते. म्हणले एक नाही आहे सर, पळून गेला असेल म्हणे तो घरी, तू कसा येणार? ठीक आहे, माझा 5:30 वेळ आहे, आपण पाहूया म्हणले. आणि मग 5:30 ते तिथे गेले तर एक विद्यार्थी त्यांचा दूरवरून दुर्डीमध्ये पाणी घेऊन येत होता भरून. मग ते पाणी आणल्यानंतर ते दुर्डीतलं भरलेलं पाणी पोरामध्ये नाही, प्लॅस्टिक टाकलं असेल. ते जेव्हा जवळ आला तेव्हा त्यांनी दाखवली दुर्डीत प्लॅस्टिक नव्हतं, पण दुर्डी भरून पाणी त्यांनी आणलं होतं. मी कसं आलं? विज्ञान सांगतो. विज्ञान असं आहे की आपण जेव्हा ही दुर्डी आत बुडवता आणि वर काढता तर दोघांचा संगम जिथे होतो, हवेचा आणि पाणी खाली पडते त्याचा, त्यावेळेस नेसंट ऑक्सिजन तयार होतो फ्रिक्शनने. तो नेसंट ऑक्सिजन ते ज्या लाकडं आहेत त्याचे, त्या लाकडामध्ये घुसतो. लाकूड जेव्हा पाण्यात भिजतं ना तेव्हा ते सुजतं ना, मोठं होतं ना, तसा ते भिजतो आणि मग पुन्हा आपण मध्ये घालून पुन्हा उचललं. फक्त आतच टाकून देवला होत नाही, लाकूड कुजून जातं, पण ते लाकूड आत वर आत वर असं जर 1,00,000 वेळा, किती? 1,00,000 वेळा दुर्डी भरून ती जर वर उचलली आणि पुन्हा बुडवली तर त्याच्यामध्ये येणारा नेसंट ऑक्सिजन हा त्या लाकडांना फुगवतो आणि जे छिद्र आहेत त्याचे ते छिद्र बुजवतो. आणि एकदा छिद्र बुजले, सकाळी 9 संध्याकाळी 5:15 न जेवण करता, कारण मध्ये थांबलं की पुन्हा नेसंट ऑक्सिजन कमी होऊन जातो आणि पुन्हा छिद्रे मोठे होतात. न थांबता 9 ते 5:30 म्हणजे किती तास झाले? 8.25 ती दुर्डी म्हणजे मध्ये घालायची, पाण्यात उचलायची, मध्ये घालायची, उचलायची, हळूहळू भरत येते, थोडी थोडी भरत पूर्ण भरते. आणि ती जेव्हा 1,00,000 वेळा खालीवर होईल पाण्याच्या, तेव्हा ती दुर्डी पाण्याने भरता येते, मध्ये प्लॅस्टिक न टाकता.
तर असं करून एवढी दिवसभर मेहनत करून दोन्ही गोष्टी आहेत, इंटेलिजन्स आहे आणि मेहनतही आहे, हुशारी आहे आणि मेहनतही आहे, हे करून त्या विद्यार्थ्यांनी ती दुर्डी भरून आणली होती. का? शिक्षक सांगतं ते बरोबर असलंच पाहिजे असं त्या विद्यार्थ्याला वाटत होतं. म्हणजे कुठंतरी आपलं चुकतं आहे, शिक्षकाचं नाही, म्हणून शिक्षकावर विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वास, हुशारी आणि काम करण्याची तयारी, हार्डवर्क हे केल्यामुळे ती दुर्डीभर पाणी आलं होतं. आणि त्या माणसाचं नाव, त्या मुलाचं नाव होतं APJ अब्दुल कलाम. पुढे चालून ते एवढे मोठे सायंटिस्ट झाले, भारत देशाचे प्रेसिडेंट झाले. आणि आपण नेहमी म्हणतो ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणून बाळाचे पाय हे नक्कीच पाळण्यात दिसतात, त्याची हुशारी पाळण्यात दिसतच असते. आणि म्हणून त्यांनी जे केलं त्याला म्हणायचं हार्डवर्क. तर आपल्याकडे काय महत्त्वाचं आहे? एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याकडे नियमितपणा असला पाहिजे. आपला जर नियमितपणा असेल तर यश नक्की येतं. पुढे अभ्यासाची पद्धत आपल्याला माहीत पाहिजे, अभ्यास कसा करायचा ह्याची पद्धत आपल्याला माहीत पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आपला हार्डवर्क करण्याची सवय पाहिजे. अभ्यास हाही हार्डवर्क आहेच. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपण बघतो 40% 100% मार्क मिळतात, असं का होतं? तर सर्वच मुलं आहेत ना, मग इतका फरक का? आपल्या मेंदूमध्ये, कुणाच्याही मेंदूमध्ये एक्सेप्ट काही लोकांचा मेंदू हा IQ कमी असतो, पण तो आपला कळतो. पण ज्यांचा IQ कमी नसतो अशी 97% मुलं आहेत, मुलं मुली, म्हणजे फक्त 3% लोकांचा IQ कमी असतो. मग आता एवढं असल्यानंतर एकाला 40% आणि एकाला 100% का होतं? कारण आपण आपले जे घटक आहेत, काय? सातत्य आपलं नसतं, नियमितपणा नसतो, अभ्यासाची पद्धत नसते, हार्डवर्क नसतं, म्हणजे आलं पुस्तक टाकलं खेळायला गेलं, विल पॉवर नसते. आणि बाबांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या सवयी लहानपणी लागतात त्याच सवयी पुढे राहत असतात. आणि म्हणून आपण त्याच सवयी जर पुढे ठेवल्या तर यश निश्चित येतं. पण या सवयी कुठल्या आहेत? अभ्यासाच्या सवयी आहेत, लहान लहान सवयी आहेत, मोठ्या नाही. या आपण केल्या तर आपलं यश नक्की येतं, पण आपण तसं करत नाही आणि म्हणून आपण यशस्वी होत नाही. हे बघा, आत्ता जसं सांगितलं किंवा मी डॉक्टर झालो, पण तुम्हाला निश्चित सांगतो, पहिली ते 10वी अभ्यास करत असताना नेहमी एकच विचार केला आहे की आपला आता प्रकाश संपणार आहे, सूर्यप्रकाश थोड्या वेळाने नाही आहे, तितकाच वेळ मला मिळतो, अभ्यास करायचा आहे, तो माझा झाला पाहिजे. आणि तो जर झाला अभ्यास, पुन्हा संध्याकाळी अभ्यास नाही करू शकत मी. आणि म्हणून रोज अभ्यासाकडे लक्ष देणे, अभ्यास करणे 10वीपर्यंत. PUC फर्स्ट इयरला सर्वच होते, सर्व सोयी होत्या मला, पण सोयी नसतानाही अभ्यास आपण करू शकतो. मुंबईमध्ये तर तसं काहीच नाही आहे, पण मुंबईमध्ये खूप मोठे अट्रॅक्शन्स आहेत, बाकीचे सिनेमा आहे, बाकी जवळचे मित्र आहे, फिरायला आहे, या सर्व गोष्टी निश्चित करा. पण कधी? आधी यश घ्या, यश मिळवा. म्हणजे काय, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, चित्रकार व्हा, जे काय व्हायचं आहे अगोदर व्हा, आणि त्यानंतर पुढे काय हे बघा. पुढे जाऊन तुम्हाला सिनेमा बघायला कुणी अडवणार नाही, भटकायला कुणी अडवणार नाही, फिरायला अडवणार नाही, पण पुन्हा त्यावेळेस तुम्हाला 8वीत बसता येणार नाही. बसता येईल का? नाही बसता येत. तेव्हा 9वीत बसता येणार नाही, 10वीत बसता येणार नाही. आणि म्हणून विद्यार्थी हा आत्ताच असतो. आणि म्हणून एवढी मोठी संधी आहे, हे बघा, प्रत्येक माणसाला संधी मिळतच असते, पण ही संधी कशी आहे? ही संधी तुमच्या घरावर येते, ती टकटक करते, परत जाते, पुन्हा टकटक करते, परत जाते, पुन्हा टकटक करते, परत जाते. जर तुम्ही दरवाजा काढला नाही तर ही संधी पुन्हा तुमच्याकडे येत नाही. दरवाजा काढणे म्हणजे काय? आपल्या मेंदूचं आवरण काढून
आपल्या मेंदूला अभ्यासाला लावणे म्हणजे दरवाजा काढणे. पण आपलं काय झालं असतं? आपण तो दरवाजा उघडतच नाही, आपला दरवाजा बंद असतो. का? एकदा घरी गेलं की घरी वायफाय असतो, मग तो वायफाय घ्यायचा, बाजूला जायचं, आणि जे कसल्याच कामाचे नाहीत अशा मित्रांना व्हॉट्सअप करत राहायचं. मला सांगा, मित्रांना व्हॉट्सअप केल्यानंतर झालेले फायदे एक जणाने उठून सांगावे मला, आहेत का काही फायदे? काहीच नाही. वेळ वाया, टाईम वाया, सगळं व्यर्थ, आणि पुन्हा शेवटी भांडणं. आणि म्हणून आपल्याकडे आज हा जो मोबाईल नावाचा माणूस आहे यांनी आपल्याला खूप मोठं अडचणीत आणलं आहे, आणि यामुळे अभ्यास होत नाही, डोळे कोरडे पडतात, डोकं दुखायला लागतं, पण आपण तो मोबाईल वापरतोच. मला असं वाटतं की ही खूप चुकीची गोष्ट सध्या होत आहे, आणि म्हणून आपण मोबाईल निश्चित वापरा, पण आपला अभ्यास झाला त्यानंतर वापरा. अभ्यास होईपर्यंत मोबाईलच्या मागे लागू नका. अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे, ते केल्याने आपला यश येणार आहे. कारण आठवीमध्ये आहात, नवीत जाल, नवीतलं दहावीत जाल, दहावीला बोर्ड आहे. बोर्डामध्ये पर्सेंटेज तुम्हाला कमी मिळालं आणि विल पॉवर चांगली असेल तर विशेष काही फरक पडत नाही. आजच एका मनोज शर्मा नावाच्या आय पी एस अधिकाऱ्याचं छापून आलं आहे पेपरला. काय छापलं आहे? तो 10वीमध्ये 35% मार्कांनी पास झाला, पी यू सी फर्स्ट इयरमध्ये नापास झाला. नापास झाल्यानंतर त्यांनी काय ठरवावं? नाही, मला आता आय पी एस व्हायचं आहे. मला सांगा, 10वीमध्ये कमी मार्कांनी पास होणारा, पी यू सी फर्स्ट इयरला नापास होणारा मुलगा होऊ शकतो का आय पी एस? होऊ शकत नाही. पण त्याचा त्यांनी असं विलपावर ठरवली की नाही मला व्हायचं आहे. का व्हायचं आहे? कारण वर्गात सर्वजण त्याला काय नापास झाला म्हणजे सगळे चिडवाय लागले वर्गामध्ये. मग त्यांनी ठरवलं, नाही मी आता अभ्यास करणार. पा, त्या माणसाने पुढच्या 2 वर्षामध्ये म्हणजे पी यू सी फर्स्ट इयर झाल्यानंतर 2-3 वर्षात बी ए केलं, जाऊन दिल्लीला राहिले, यू पी एस सीची एक्झाम दिली, आय पी एस झाले, आता नाशिकचे कमिशनर आहेत आपले. काय झालं होतं? 10वीत मार्क नाहीत, पी यू सी फर्स्ट इयर नापास, आता काय आहेत? आय पी एस ऑफिसर, कमिशनर. का झाले? एकच गोष्ट, दुसरी काही गोष्ट नाही, विल पॉवर. त्यांचं नाव मनोज शर्मा आहे, कधी भेटलं तर भेटा. विल पॉवर. म्हणून आपल्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. आपला मेंदू 40%वालाचा मेंदू आणि 100%वालाचा मेंदू सारखाच असतो, फक्त तो वापरला गेला नाही. नाही वापरल्यामुळे, कारण आपण कसं आहे, आपण खूप काळजीपूर्वक या गोष्टी करत नाही. आणि मग जेव्हा आपलं एखादं बी ए होतं, ग्रॅज्युएट होतो, त्यावेळेस म्हणतो आता नोकरी नाही, काय करतो मग? कारण नोकरी नाहीच आहे. आज सरकारी नोकऱ्या नाही आहेत, कमी झाल्या आहेत, लोकसंख्या भरमसाट वाढली आहे. तर मग काय केलं पाहिजे? असं शिक्षण घ्या की ज्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. म्हणजे तसं कुठलंही टेक्निकल शिक्षण घ्या की ज्यामुळे तुम्हाला नोकरी मागायची गरज नाही. आणि समजा ते नको असेल, अधिकारी व्हायचं आहे, तर इच्छाशक्तीने अभ्यास करा. कारण एम पी एस सीमध्ये डेप्युटी कलेक्टर होता येतं, तिकडे जाऊन तुम्हाला आय ए एस आय पी एस होता येतं, निश्चित होता येतं. पण कधी होता येतं? इतरापेक्षा जास्त अभ्यास केला जातो. कॉम्पिटिशन आहे ना, कॉम्पिटिशन आहे, आणि या कॉम्पिटिशनमध्ये चांगले मार्क्स पडले येस हमखास आहे. पण आपल्याकडे तसं होतं का? कॉम्पिटिशन आपण करतो का? करत नाही. आता तुमच्यामध्ये बरेचसे आईवडील पॅरेंट आले आहेत, तर त्यांना मला सांगायचं आहे की माझे आता वडील, माझे आत्ता परवाच वाढले, आई ही माझ्या पहिल्या दिवसापासून शिक्षणात मला मदत करायची. आई शिकलेली नाही आहे, वडील पण शिकलेले नाही आहेत, घरात मी पहिला शिकलो. आणि तिला नेहमी असं वाटायचं माझ्या आईला की हा शिकला पाहिजे. पण माझ्या आई आणि वडिलांनी मी काय व्हावं हे मला कधीच नाही सांगितलं, कारण त्यांना कळतच नव्हतं काय झालं पाहिजे ते. आणि म्हणून त्यामुळे कसं झालं की मला असं वाटलं की नाही, माझ्या आईवडिलांसाठी मी शिकलं पाहिजे. माझ्या 2 बहिणी एक भाऊ शिकलेला नाही आहे, पण माझा एक भाऊ शिकला आहे, त्याचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, विठ्ठल, तो चांगलं भाषण करतो. तो
तो माझी सुधारित आवृत्ती आहे, लहान आहे माझ्यापेक्षा. तर त्याला मी इथे आल्यास सांगितलं MCS प्लॅस्टिक कर, नाराज झाला माझ्यावर. आता तो लातूरमध्ये आहे, MCS प्लॅस्टिक केल्यानंतर तिथं तो मोठा दवाखाना चालवतो. पण त्याला मी पहिलीत घातलंच नाही, दुसरीत घातलं, कारण मोठा झाला होता तेव्हा. मी MBBSला लागल्यास दोन बहिणी एक भाऊ मी शिकवला, बाकीच्यांना शिकवता आलं नाही, शक्य नव्हतं त्यावेळेस. पण शिक्षण एक अशी गोष्ट आहे की जे तुम्हाला मोठं करतं, आणि ते कसलं शिक्षण की त्यामध्ये तुम्ही लक्ष देऊन शिकलं पाहिजे. पण आपल्याकडे सिरियसनेस नावाची गोष्ट आपल्या येते कधी, जेव्हा आपलं कळतं की आता आपलं काही नाही आहे, म्हणजे आता आपण आईवडिलावर, भावावर किंवा बहिणीवर अवलंबून आहोत, तेव्हा असं वाटतं की आता आपण काय करायचं, दुसऱ्याच्या ह्याच्याकडे बघायचं, मग पुढे चालून मग माणूस व्यसनाधीन होतो. पण आत्ताचा हा जो गोल्डन पिरियड आहे, 8वी ते BA किंवा 8वी ते 12वी, हा गोल्डन पिरियड आहे, तुमच्या आयुष्याचा गोल्डन पिरियड आहे, पुन्हा येणार नाही. तर या पिरियडमध्ये जर आपण वेळ दिला, खेळायचं तुम्हाला निश्चित खेळा. जेव्हा तुम्ही SSC व्हाल, MBBSला लागलात, काय काम आहे, खेळा. इंजिनिअरला लागलात, खेळा. पण तुमचं आधी ध्येय ठेवा, कुठलंही एक ध्येय ठेवा. असं नाही की तुम्ही हेच झालं पाहिजे, शिक्षक झालं तरी चालतं किंवा आर्टिस्ट झालं तरी चालतं. आणि आईवडिलांना मला तेच सांगायचं होतं की माझ्याकडे मी एक गोष्ट पाहतो की आईवडील MBBSला मुलगा जावा यासाठी फार प्रयत्न करतात. का? कारण ते स्वतः MBBS झालेले नसतात, त्यांच्या अपेक्षा राहिलेल्या असतात. आणि मग मुलाने असं व्हावं, माझी तुमच्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मुलासाठी वेळ द्या. आपण सर्वजण मुलासाठी वेळ द्या. आपल्याकडे काय झालं आहे, नवरा आणि बायको दोघंही काम करतात, त्यामुळे मुलाला कोण सांभाळतं, आया सांभाळते, तिचा IQ त्याला येतो. आणि म्हणून आपण जर वेळ दिला थोडा वेळ, कारण घरी आलं तुम्ही नोकरी करून की पुन्हा तुम्ही फोनवर बसता, बाहेरच्या लोकांना बोलत बसता, त्यापेक्षा घरामध्ये 2 तास सगळ्यांचे फोन बंद करा. कुटुंब नावाची गोष्ट पुन्हा अंमलात आणा. आपला मुलगा आहे त्याच्याकडे बघा, मुलगी आहे त्याच्याकडे बघा, घरच्या सगळ्या लोकांशी बोला, आणि 2 तास त्याने अभ्यास किती केला आहे हे विचारा, अभ्यास घ्या. असं केल्याने आणि त्याला जे व्हायचं आहे, त्याची इच्छा काय आहे हे पहा. आपला मुलगा आणि मुलगी हे आपले मित्र असले पाहिजे, आणि ते असतील तर मग सांगतील मला हे व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे. माझा मुलगा आहे, तो डोळ्याचा डॉक्टर झाला, त्या मी सांगितलं तू IAC परीक्षा दे. त्याने मला SMS टाकला, पप्पा मला IAS व्हायचं नाही आहे. मी म्हटलं दे परीक्षा. 1 महिना तयारी करून परीक्षा दिली, प्रियान्युअलला 5 झाला, म्हणजे प्रिलिम असते त्यांची, मग त्याच्यानंतरची मेन परीक्षा असते. त्याने मला टाकलं की मला नको आहे, मला डॉक्टर व्हायचं. आणि तो त्याची जी इच्छा होती तो झाला. मी त्यांना सांगितलं हो होऊन जातो, जे व्हायचं ते हो. म्हणजे जर तुम्ही त्याला फ्रीडम दिलं तर मुलगा SSC होतोच, पण आपण तसं करत नाही. आणि मला असं वाटतं की मुलांना फ्रीडम द्या, पण मुलांचं इन्क्लिनेशन बघा, त्यांना कुठे जायचं आहे हे पहा. आणि तसं तुम्ही पाहिलं तर हे सामकाश येतं. तुम्हाला जे मी सांगत होतो, शिक्षणाला काही वय नसतं. मी जेव्हा मुंबईत आलो तर तुम्ही आता जी माझी भाषा बघताय ती लातूरची भाषा आहे, मुंबईची नाही. इथं आल्यानंतर मग मी जेव्हा प्रोफेसर होतो, जेव्हा बोलायला लागलो, आमच्या गावाकडे असं गाढव मूर्ख वगैरे साधं म्हणतात, ते काही शिव्या नसतात. इथले लोक सगळे चिडायला लागले माझ्यावर. ते कुलकर्णी नावाचे सर होते, इंडो अमेरिकन क्लासेस होते बघा, तिथे असायचे ते. तर त्यांचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं तर बॉम्बे हॉस्पिटलला, दुसऱ्याचं करण्यासाठी ते माझ्याकडे आले. डोळ्याचं ऑपरेशन कसं आहे, डोळ्यात जो लेन्स बसतो तो जर बरोबर बसला तर चांगलं. तर बॉम्बे हॉस्पिटलचं केलेलं जे होतं त्यात लेन्स टाकला होता, पण माझे विद्यार्थी बघतात सर्व, त्यांनी तपासून त्या लेन्सची पावर काढली, मी टाकलं डोळ्यामध्ये लेन्स, तो चांगला बसला. आणि मग त्यांना जास्त दिसायला लागलं, ते म्हणले ह्याला मी 60,000 दिले, ह्याने कमी दिसतं, मी याला तर 4,000 लागले, पण ह्याने चांगलं दिसतं, तुझा हात फार चांगला आहे. मला थँक्यू नाही म्हणाले, पण मुंबईत आला आहेस, मग तुझी भाषा थोडी बदलली पाहिजे. म्हणजे काय,
39 वर्षे वय होतं माझं. मी किडनी बदलण्यासाठी मुंबईत आलो. मला काही मुंबईला यायचं नव्हतं. माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या. त्याच्यासाठी मी आलो होतो. माझ्या आईने मला किडनी दिली. माझी आई आता 86 वर्षाची आहे. आई आणि वडील हे 3 महिने झोपले नव्हते, कारण मी आजारी होतो. आणि त्यावेळेस स्कोपिन असायचं, जसं आता सांगितलं ह्याच्यामध्ये की स्कोपिन नव्हती तेव्हा. तर बेंबीपासनं ते पाठीपर्यंत असं कापावं लागायचं आणि त्याच्यातनं ती किडनी काढायची. तर माझ्या आईला डॉक्टर चिब्बर म्हणाले की हिंदीमध्ये की हम तुम्हाला किडनी निकालनेवाले आहे. तिला कुठे हिंदी येणार आहे. ती म्हणली काढ, पण मला भूल दे म्हणली आणि भूलतच ठेव. मग समज म्हणली पहिली नाही बसली दुसरी घे, पण माझं पोरगं वाचलं पाहिजे. कोण म्हणू शकतं हे? आई. तिने मला किडनी दिली. तर त्यावेळेस पूर्ण तिला 166 टाके बसले होते. दुसऱ्या दिवशी ती मला बघायला आली. काय बघायला आली? मग खरं सांगते डॉक्टर का नाही सांगत? गावाकडची माणसं खोटं तर नाही सांगत डॉक्टर जिवंत आहे म्हणून. मेला तर नाही तात्या. आणि ती मला बघायला आली. मला काय तिला भेटता येत नव्हतं. काचेच्या त्या रूममधून मी असा हात केला आणि माझ्या आईला अतिशय आनंद झाला की माझा मुलगा जिवंत आहे. आणि तिला कधी असं वाटलं नाही की मला एवढं काही झालं आहे. तर त्यासाठी मी मुंबईत आलो होतो. आणि त्याच काळात मी ऑपरेशन केल्यास हे कुलकर्णी सर म्हणले आता तू क्लासेस जॉईन करायचे. तुम्हाला माहीत आहे मास्तर किती खतरनाक असतात. तुम्हाला येतात शिकवतात ना मास्तर. आणि मला त्याने ट्युशन लावलं. वय वर्ष 39. एक डिक्शनरी देऊन टाकली. ऑक्सफोर्डची डिक्शनरी. ही पाठ करायची म्हणे सगळी. कशी पाठ करायची? प्रोनाऊन्सिएशन पाठ करायला लावले मला. मला इंग्रजी माझं शिक्षण इंग्रजी झालं हो. पण त्यांनी काय शिकवलं मला? वॉकिंग टॉकिंग इंग्लिश. मला मुंबईत आलास तू, इथं मुंबईत असं नाही चालत, याला घाटी म्हणते. मग ते घाटी म्हणलं नाही पाहिजे, तुला वॉकिंग टॉकिंग इंग्लिश आली पाहिजे. आता तुम्ही काही बरेच जे कॉन्व्हेंटचे असाल, कॉन्व्हेंटचे किती लोक आहेत तुमच्यामध्ये? हातवड करा. हां, आता तुमची माफी मागून. जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत, तर मला त्यांनी काय शिकवलं? आता मराठीमध्ये शिकलेले मराठी मिडियमचे किती आहेत हातवड करा. मराठी मिडियम ओके कमी आहेत फार. मुंबईत मराठी मिडियम फार कमी आहे. आपण कसा विचार करतो की तुझं नाव काय? आधी मराठीत मग इंग्रजीत म्हणतो व्हॉट इज युअर नेम, आहे ना? कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे. मग आता मला माहीत नाही, बरोबर आहे? म्हणजे आय डोंट नो. म्हणजे आधी मला माहीत नाही मनात म्हणायचं आणि मग आय डोंट नो बाहेर म्हणायचं. असं ते सगळं मराठीची गडबड असते. पण मला त्यांनी काय शिकवलं की मी आय डोंट नो म्हणायचं नाही, असं नाही म्हणायचं. मग आय डोंट नो असं हलायचं. आय डोंट नो इथं थोडं हलायचं, डोंच असं इकडे थोडं हलायचं, इथं थोडं हलायचं, डोंच असं म्हणायचं. थोडे खोबेवर करायचे. शिकून टाकले त्याने मला. का? आपण म्हणतो ना फोनवर या, ते बघतं का तुम्हाला? पण या असं. मग ती सगळी भाषा त्यांनी मला शिकवली. आणि मग जेव्हा पेशंट यायचा त्याला मराठीत बोललं ना, त्याला काही समजत नाही काय. मग त्याला एकतर गुजरातीत बोलावं लागतं किंवा हिंदीत किंवा इंग्रजीत. मग मी हळूहळू त्यांना इंग्रजीत बोलायला सुरू केलं की पेशंट यायला लागले माझ्याकडे. मुंबईमध्ये अशी कठीण अडचण आहे. मग आता कुठलंही बोललं ते येतात. पण जसा देश तसा वेश हा करावाच लागतो. आणि मुंबईत आलं तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे, चांगली आली पाहिजे. पण तुमची मातृभाषाही तुम्हाला आली पाहिजे. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आपलं करिअर करत असताना ज्ञान हे आपल्या मातृभाषेत मिळतं ज्ञान, पण ते इंग्रजीमध्ये खूप साठवलं आहे. आणि म्हणून बरेचसे शब्द समजत नसतील तर त्याचं मराठीमध्ये रूपांतर करा. काय आहे पहा आणि इंग्रजीत पाठ करा. हेच नक्की येतं. पण मला असं वाटतं की हे सगळं करण्यासाठी आपण त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. आणि फक्त एकच गोष्ट आपण लक्षात ठेवा की आपण इच्छाशक्ती बाळगली हे होऊ शकतं. आणि म्हणून इच्छाशक्ती बाळगत असताना आपण सगळ्याने थोडं फोन दूर ठेवा, अभ्यास चांगला करा आणि केला तर यश येतच. दुसरी गोष्ट काय आज सांगतो. आपल्याकडे आज पाहतो आपण मुलांचं जे वजन आहे ते खूप वाढायला लागलं आहे. का वाढतं आहे? कमी वयामध्ये हार्ट अटॅक यायला लागलेत. का होतं आहे? जंक फूड.
आपल्याकडे आपण जंक फूड आपलं नाही आहे, हे परदेशामधलं आहे, आपलं शरीर या फूडला साथ देत नाही आणि म्हणून कमी वयामध्ये हार्ट अटॅक. तुम्हाला सांगतो उदाहरण, माझ्याकडे एक प्लम्प, प्लम्प म्हणजे तुमच्या भाषेतला, आता तो एक मुलगा जे जेच्या ओपडीमध्ये कॅज्युअल्टीत आजीबाईला घेऊन आला, ते म्हणले अंकल माय ग्रँडमदर. म्हणलं ठीक आहे. ॲडमिट केलं, तिला गॅस्ट्रोएन्टेरायटिस झाला होता आणि मी आपलं कटिंग करायला गेलो, रविवार होता. तिकडून आलो, बघा जे जेच्या कॅज्युअल्टीत आहे मुलगा, आणि तो मला सांगतो त्याचे आई वडील काश्मीरला गेले ते फिरायला, तो मला सांगतो अंकिल चेस्ट पेन. म्हणलं चेस्ट पेन, म्हणलं टेक हिम. त्याला घेतलं मी तिथे, ECG काढली, तोपर्यंत ECG सरळ आली, हृदय बंद पडलं होतं. आम्ही खूप प्रयत्न केले पण ECG नाही झालं. आई वडील जेव्हा आले काश्मीरहून, त्याने सांगितलं गेल्या 8 वर्षामध्ये यांनी घरामध्ये काही खाल्लंच नाही, पाणी पिलं नाही, कोक पितो आणि बाहेरचं घरी जरी जेवला तरी बाहेरचं मागवूनच खातो, पिझ्झा बर्गर मटन फ्राय चिकन फ्राय मच्छी फ्राय. आणि त्याचं कोलेस्ट्रॉल केलं आम्ही 1600 आलं, 1600, त्याच्यामुळं हार्ट अटॅक आला आणि एक्सपायर राहतो. कमी वयामध्ये गेला तो, का गेला? जंक फूड. बाबांनो जंक फूड नक्की खा, आठवड्यातनं एकदा, ते खाल्ल्याने फार फायदे निश्चित होत नाहीत. आणि म्हणून आपण ते खाल्लं नाही पाहिजे, घरच्यांनीही खाल्लं नाही पाहिजे. त्याची एक मी म्हण तयार केली आहे, तुम्हाला सांगतो. ती म्हण अशी आहे की जंक फूड जे आहे ते सगळे फ्राईड आहेत ना, त्यांचं नाव ठेवलं मी पिझ्झा आणि बर्गर. सगळे फ्राईड पदार्थ खा, पिझ्झा आणि बर्गर, आणि व्हा आजाराने जरजर. म्हणजे तुम्ही जर पिझ्झा बर्गर खाल्ले तर आजाराने जरजर, मग काय केलं पाहिजे? ते पलीकडचे जे महाराज आहेत त्यांचं म्हणणं असतं तसं सांगतो, खा भाकरी आणि भाजी, खा भाकरी आणि भाजी, तुकोबाची आहे ना, खा भाकरी आणि भाजी, जगा होईतो आजोबा आणि आजी, तर तुम्हाला आयुष्य मिळणार आहे जर तुम्ही भाकरी भाजी खाल्ली तर. तिथे तुम्ही लावा ना, नवऱ्याला काम लावा, स्वयंपाक करायला लावा, चालेल, पण भाकरी भाजी खा. हॉटेलमध्ये जाऊन आपण खातो तर ते नाही नेलं समजा नवऱ्याने हॉटेलला, काय चेंगट आहे नवरा, अरे पण तिथं 20 आहे, तुम्ही लवकर मरणार आहात. त्यामुळं फार वेळा आपण हॉटेलिंग करणं, मुलांना अशा प्रकारचं खाऊ घालणं हे फार धोकादायक आहे, तर त्याच्यापासून आपण टाळलं पाहिजे, म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही. बरेच जण लोक मला विचारतात आया की लेकराचे डोळे तेजाळले पाहिजे. आता मला सांगा तेजाळले पाहिजे म्हणजे काय? हे बघा, लेकराच्या डोळ्यात काजळ घातल्याने डोळे तेजाळत नाहीत, त्याच्यामुळे डोळे खराब होतात, पण डोळे पाहत नाहीत आपलं, ते फोटो काढतात, जसं कॅमेरा आहे ना, फोटो काढतात, विश्लेषण मेंदू करतो, इथून इथपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करत असतं. आणि म्हणून जर अजीवनसत्व मुबलक प्रमाणात आपल्या शरीरात असेल, आपले डोळे तेजाळतात. मग ते कशात असतं? ते असतं गाजर, पपई आणि शेवग्याची शेंग, याच्यामध्ये हे असतं मुबलक प्रमाणामध्ये. जर आपण आपल्या मुलांना गाजर पपई शेवग्याची शेंग दिली तर आपले डोळे जन्मभर ताजे तवाने राहतात. पण समजा मी असंच सांगितलं तर पुढच्या वेळेस आरुणसर मला म्हणतील साहेब तुमचं भाषण चुकलं. का? आता काय सांगितलं मी? गाजर. घरी गेलं की लेकडला गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराचा रस, गाजराची भाजी, फुकते असं गाजराचं. कारण आपण महाराष्ट्रीयन माणसाचं ठरलेलं आहे सगळ्या गोष्टीचा अतिरेक करायचा, अतिरेक. आणि म्हणून गाजर नीट लक्षात ठेवा, आज्यानो आईनो वाहिन्यानो बहिणीनो, गाजर एक छोटं आठवड्यातनं एकदा, पपई सगळी माथी मारू नका, एक फोड आठवड्यातनं एकदा, आणि शेवग्याची एक शेंग चावून खाल्ली तर आपले डोळे चांगले राहतात. दुसरी गोष्ट आहे मोबाईल. लहान बाळाला जर मोबाईल दिला तर आपला लहान बाळ, याला चष्म्याचा नंबर लागतो मोठा, स्पाझम होतो. 6 वर्षानंतर मोबाईल द्या. आज आपल्याकडे काम असतं, लेकरू रडलं मोबाईल, काम करायचं असेल मोबाईल, लेकरू जेवत नसेल मोबाईल, पण ते जवळ धरल्यामुळे डोळे कोरडे होतात आणि चष्म्याचा नंबर लागतो. आणि म्हणून मोबाईल कमी वापरा. इव्हन आईवडिलांना सांगायचं आहे की आपल्या मित्रांना मोबाईलवर बोलत असताना अंधारात बोलू नका. आपल्याकडे काय झालं, बेडरूममध्ये गेलं की नवऱ्याला सोडून बायकोन, बायकोला सोडून नवरा, आपलं बोलत राहतात बाहेर.
पण ते अंधारामध्ये केल्याने एक डोळा आपल्या डोळ्याची नजर कमी होते. जे काही करायचे उजेडात करा, अंधारात करू नका. तसे केल्याने त्याचे तोटे होतात. आणखी एक गोष्ट मी तुमच्या सगळ्यात पाहिली, ती मला फार काही आवडली नाही. ती अशी आहे की तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवता, बरोबर आहे. टाळी कोण वाजवतो? हातं वाजवतात टाळी? सांगा मला. नाही, कारण हाताला कोणतरी सांगतं ना टाळी वाजवायला. कोण सांगतं? मेंदू, बरोबर आहे. तर टाळी वाजवत असताना तुमच्याकडे एक काही लोक बघितले मी अशी टाळी वाजवतात. ती वाजते का नाही माहीत नाही, पण अशी काही जण अशी वाजवतात. ती वाजते का नाही माहीत नाही, आणि काही जण अशी वाजवतात. हे बघा, हा आयुष्याचा खेळ आहे. जे खाली टाळी वाजवतो, तर पुन्हा एकदा बघा, तुम्ही स्वतःला आठवा, जो खाली टाळी वाजवतो तो 60% कधीच क्रॉस करत नाही. तो 60% कधीच क्रॉस करत नाही. जो मध्ये टाळी वाजवतो तो 60 ते 85 राहतो. 85 कधीच क्रॉस करत नाही. पण जो वर टाळी वाजवतो तो 85 क्रॉस करतो. का? इच्छाशक्ती आहे. आणि म्हणून एकदा सरांच्यासाठी, अरुण सरांसाठी हात वर करून जोरात टाळ्या वाजवा. जोरात, जोरात, जोरात वाजवा, जोरात. आता हात वर करून टाळ्या वाजवण्याचे फायदे सांगतो. काय फायदे आहेत? हात वर केल्यानंतर आपली छाती फुगते, आपल्या हृदयावरचा ताण कमी होतो, बरोबर आहे. आपल्या ऑक्सिजन जो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तो 20% आहे. पण असं झाल्यानंतर आपलं भातं जोऱ्याने फुगतं आणि 40% ऑक्सिजन आत जातो. आणि म्हणून जर अशी टाळी तुम्ही 1 मिनिट वाजवली तर तुमचं 1 दिवसाने आयुष्य वाढतं. तर आपले कपिल पाटील साहेब आमदार, आत्ताच आमदार झाले, त्यांच्यासाठी एकदा पुन्हा हात वड करून टाळ्या वाजवा. जोरात वाजवायच्या, जोरात. आणि आता तुमचं मी 2 दिवस आयुष्य वाढवलं आहे, 2 वेळा टाळ्या वाजवल्या. आता तुमचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून एकदा जोरात टाळ्या वाजवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. अशा टाळ्या मी खरोखरच आज पहिल्यांदा इतक्या कार्यक्रमानंतर पाहिल्यात, आणि तितक्याच जोरदार टाळ्या डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासाठी. आय थिंक मी याही पुढे, मी डॉक्टर नाही आहे, पण मला असं वाटतं मनापासून की ही डिझर्व्ज अ स्टँडिंग ओवेशन विथ अप्लॉज. सो प्लीज गिव्ह हिम अ स्टँडिंग ओवेशन विथ अप्लॉज. थँक्यू सो मच सर फॉर युअर लव्ह. अतिशय सर्वसामान्य माणसासारखे इतक्या मोठ्या व्यक्तिमत्व असून सुद्धा ते बोलतात, आणि आज आपण प्रचंड भारावून गेले. थँक्यू पाटील सर, आणि थँक्यू एव्हरीवन. सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानत मी या कार्यक्रमाची सांगता झाली असं म्हणणार नाही, प्रेरणोत्सवाला सुरुवात झाली असं म्हणेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.